चमत्कारी आंब्याचे झाड। खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू होते। एका गावात चुन्नीलाल नावाचा एक व्यापारी राहत होता। तो त्याची पत्नी आणि मुलासोबत राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव चुन्नी देवी होते आणि मुलाचे नाव गोलू होते। गोलू त्याच्या नावासारखाच गोल होता, म्हणजे तो लठ्ठ होता। त्याची आई चुन्नी देवीच्या अति लाड आणि प्रेमामुळे तो आळशी झाला होता। गोलू कोणतंच काम करत नव्हता आणि दिवसभर फक्त खात राहायचा। गोलूला घरातून बाहेर जाण्याचीही काही आवश्यकता नव्हती, सगळं काही त्याला बसल्या जागीच मिळत असे। आईच्या लाड आणि प्रेमाने तो लठ्ठ होत चालला होता। काही दिवस सगळं काही सुरळीत चालू होतं, परंतु एक दिवस गोलू आजारी पडला। चुन्नीलाल शेठने खूप वैद्यांना बोलावून त्याच्यावर उपचार केले, परंतु काही फायदा झाला नाही। एक दिवस त्याच्या घरासमोरून एक फकीर बाबा जात होते। ते बरेच हुशार होते। चुन्नीलाल शेठजीने त्यांना घरात बोलावले आणि मुलाच्या आजारपणाबद्दल सर्व काही सांगितले। फकीर बाबा, हे बघा, माझ्या मुलाला काय झालं काहीच कळत नाही, चुन्नीलाल शेठजी बोलले। त्यावर फकीर बाबा म्हणाले, तुम्ही घाबरू नका, तुमच्या मुलाला काहीच झालं नाहीये, तो लवकरच बरा होईल। परंतु कसे काय बाबा, चुन्नीलाल शेठजीने विचारलं। त्यावर फकीर बाबांनी विचारलं, तुमचा मुलगा काय काम करतो घरामध्ये, चुन्नीलाल शेठजीने सांगितलं। काहीच नाही करत, फक्त दिवसभर खात असतो। त्याच्या आईने त्याला लाड आणि प्रेमाने पूर्णपणे बिघडवून टाकलं आहे, मी तर कंटाळलोय याला। असं म्हटल्यानंतर चुन्नी देवी पटकन म्हणते, तुम्ही शांत बसा, एकच तर मुलगा आहे, एवढी सगळी संपत्ती काय कामाची, आपल्या मुलाचीच तर आहे ना, बसून खाल्लं तर काय फरक पडतो। फकीर बाबाने चुन्नीलाल शेठला बाजूला घेऊन सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, परंतु तुम्हाला याला जर बरं करायचं असेल तर माझी एक गोष्ट ऐकावी लागेल। कोणती गोष्ट फकीर बाबा, चुन्नीलाल शेठजीने विचारलं। आणि फकीर बाबा म्हणाले, इथून 2 मैलांच्या अंतरावर आंब्याचं एक झाड आहे। त्या झाडाला जादूचे आंबे येतात आणि त्यातल्या एका झाडाला कच्चे आंबे येतात, दुसऱ्या झाडाला पिकलेले आंबे। तू तुझ्या मुलाला आणि बायकोला दररोज सकाळी सूर्योदयाच्या आत पायी पाठव आणि ते जादूई आंबे तोडून आणायला सांगत जा। कच्चे आंबे तुझी पत्नी आणेल आणि पिकलेले आंबे मुलगा गोलू आणेल। बस एवढीशीच गोष्ट, चुन्नीलाल शेठजीने विचारलं। थांबा, आणि अजून एक गोष्ट, पिकलेला आंबा गोलूने घरी येऊनच खायचा आहे आणि तुमच्या पत्नीने फक्त 5 आंबे घरी सोबत आणायचे आहेत। असं म्हणून फकीर बाबा तिथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी गोलू आणि त्याची आई चुन्नी देवी घरातून बाहेर फिरायला निघाले। काय गाय, मला तर चालायला खूप अडचण येते, गोलू आईला म्हणाली। हो बाळा गोलू, पण मी काही करू शकत नाही, दुसरं काही इलाज नाही, आई म्हणाली। चालत चालत ते दोघे त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचतात। चुन्नी देवींनी 5 आंबे कच्चे तोडले आणि गोलूनेही 1 आंबा तोडला। तेवढ्यात त्याच्या मागे एक कुत्रा लागला। ते दोघं पळत सुटले, कधी गोलू पुढे तर कधी त्याची आई पुढे, आणि कुत्रा नेहमी मागेच पळत सुटला होता। नंतर ते दोघे पळत पळत घरी आले। गोलूने पिकलेला आंबा खाल्ला आणि त्याच्या आईने ते 5 कच्चे आंबे पाण्यात टाकले, कारण ते खराब न होत। अशा प्रकारे गोलू आणि चुन्नी देवी दररोज त्या आंब्याच्या झाडाजवळ जात आणि आंबे तोडून घरी आणत। असं त्यांनी 2 आठवडे केलं। आता गोलू पळत पळत आंब्याच्या झाडाजवळ जायचा आणि चुन्नी देवी सुद्धा जोरात चालायची। असं केल्याने गोलूचा लठ्ठपणा कमी झाला आणि तो आजारपणातून चांगला ठणठणीत बरा झाला। चुन्नी देवीला सुद्धा चांगलं वाटायला लागलं। नंतर चुन्नी देवीने त्या कच्च्या आंब्याचं लोणचं बनवलं। तेवढ्यात तिकडून फकीर बाबा जात होते। चुन्नीलाल शेठजीने त्यांना बोलावलं आणि सांगितलं, फकीर बाबा, तुम्ही तर चमत्कारच केला, जंगलातली ती दोन्ही झाडं खरंच जादूची आहेत, जादूच्या आंब्याने तर खरंच कमालच केली। त्यावर फकीर बाबा म्हणाले, बोलायला तर तुम्ही जादूचे आंबे म्हणू शकता, परंतु हा व्यायाम आणि मेहनतीचा परिणाम आहे, तुमच्या मुलाला त्याचीच गरज होती। आणि सगळे जण यावर हसू लागले। तर मुलांना काय समजलं या गोष्टीतून? या जगात जादू आहे का नाही ते माहित नाही, पण व्यायाम आणि मेहनतीने आपल्याला नक्कीच फायदा होतो। चमत्कारी साप। खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता। मागच्या 3 वर्षांपासून त्या खेडेगावात दुष्काळ पडला होता। एके दिवशी शेतकरी असाच एका झाडाखाली आराम करत बसला होता। तेवढ्यात त्याने एका बिळाजवळ एक साप पाहिला।
तेव्हा शेतकरी विचार करू लागला, हा साप तर इथेच राहत असणार, परंतु मी कधी याची पूजा नाही केली, यामुळे जमीन नापीक झाली असणार ही माझी। आता मी या सापाची रोज पूजा करणार। असा विचार करत असताना त्याने एका वाटीत दूध आणलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवून दिलं आणि सर्पदेवतेला म्हणाला, हे सर्पदेवता, मला नव्हतं माहीत की तू इथे राहतोस, म्हणून त्यामुळे मी तुझी पूजा नाही केली, मला क्षमा कर, आता मी रोज तुझी पूजा करीन। असं बोलून शेतकरी तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी सापाच्या बिळाजवळ आला, तर त्याला त्या वाटीत एक चमकणारी वस्तू दिसली। ते एक सोन्याचं नाणं होतं। शेतकऱ्याला कळून चुकलं की हा जादूचा साप आहे। त्या दिवसापासून मग शेतकरी रोज सापाला दूध द्यायला लागला आणि बदल्यात त्याला एक सोन्याचं नाणं मिळायला लागलं। एके दिवशी शेतकऱ्याला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचं असल्यामुळे त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं, हे बघ बाळा, मी काही दिवसांसाठी बाहेर गावी जातोय, त्यामुळे तू या सर्प देवतेला रोज वाटी दूध दे जा। असं सांगून शेतकरी बाहेर गावी निघून गेला। इकडे त्याच्या मुलाने दूध घेतलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवलं आणि तो तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा त्या सापाच्या बिळाजवळ आला, तर त्याने पाहिलं की त्याला त्या वाटीमध्ये एक सोन्याचं नाणं मिळालं। मग तो विचार करू लागला, हा साप तर कंजूस आहे, याच्या बिळात तर भरपूर सोन्याची नाणी असतील, पण आपल्याला हा रोज एकच नाणं देतो, मी जर याला मारून टाकलं तर बिळातली सर्व सोन्याची नाणी माझी होतील। शेतकऱ्याच्या मुलाने दुसऱ्या दिवशी सापाला दूध देताना हातात एक लाकडाची काठी सुद्धा सोबत नेली होती। सापाला दूध दिल्यानंतर सापाच्या डोक्यावर सपा सपा वार केले, पण सापाला राग आला आणि तो त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पायाला चावला। शेतकऱ्याचा मुलगा जखमी अवस्थेत तिथून पळून गेला आणि साप देखील जखमी अवस्थेत असल्याने बिळात निघून गेला। शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या मुलाचा इलाज केला। शेतकरी बाहेर गावावरून आल्यानंतर त्याच्या पत्नीने घडलेली सर्व हकीकत शेतकऱ्याला सांगितली आणि त्या शेतकऱ्याला सापाचा खूप राग आला। शेतकरी जेव्हा सापाजवळ गेला तेव्हा त्याला सापाकडून घडलेली सर्व हकीकत समजली। तेव्हा शेतकरी त्या सापाला म्हणाला, मी समजून चुकलो की यात सर्व चूक माझ्या मुलाची आहे, मी त्याच्यातर्फे तुमची माफी मागतो, कृपया मला माफ करा। थोड्या वेळाने तिथून तो शेतकरी घरी जातो आणि सापाला वाटीत दूध घेऊन येतो आणि ते सापाला देतो। तो सापाला म्हणतो, कृपया माझ्या मुलालाही माफ करा, त्याच्या लोभीपणामुळे त्याने तुम्हाला मारलं, पण कृपया त्यालाही माफ करा। तर मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो की कधीही कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव किंवा अतिलोभ नाही करायला पाहिजे। जर तुम्ही जास्त हाव, लोभ, राग आणि द्वेष कराल तर तो तुम्हालाच हानी पोहोचवेल।